जब भी मिलती है हमें अजनबी लगती क्यों है, जिंदगी रोज नए रंग बदलती क्यों है। तुम्ही म्हणाल सुनंदन लेले क्रिकेट पत्रकार आहे, गाणं कसलं गातोय, पण उमराव जान या सिनेमातलं हे गाणं तुम्ही ऐकलंय का, ही गझल तुम्ही ऐकली आहे का? मला या गझलची आज मनापासून खूप आठवण झाली आणि त्याला एकदम साधं सरळ सोपं कारण आहे. ह्या गझलचा जो अर्थ आहे की जिंदगी रोज नए रंग बदलती क्यों है और जब भी मिलती है हमें अजनबी लगती क्यों है, इतकं क्रिकेट बघितलेलं आहे, भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे, दरवेळेला थोडंसं असं वाटायला लागलं ना की अरे आपल्याला क्रिकेट भरपूर कळतं की क्रिकेट एक काहीतरी गुगली टाकतं आणि समजवतं, बाबा रे हा खेळ जरा वेगळा आहे. हे सांगण्यामागचं कारण असं आहे, या एका चार दिवसामध्ये सगळी उलथापालथ कशी झाली आहे तुम्ही एक सेकंद विचार करून बघा. पाकिस्तान संघ पोत्यांनी गेला कसोटी सामना हरलेला होता, आज त्यांनी इंग्लंडला धोबीपछाड टाकलेला आहे, भरपूर धावसंख्येने धोबीपछाड टाकला आहे. ज्या महिलांच्या ऑस्ट्रेलियन टीमनी अक्षरशः सुसाट परफॉर्मन्स केलेला होता, अनेक वेळा वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दाखवलेला होता, सेमी फायनलमध्ये त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी जबरदस्त कामगिरी करून मोठा पराभवाचा दणका दिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट भारताची आहे की 18 कसोटी मालिका मायदेशात जिंकणाऱ्या भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने अक्षरशः कोपऱ्यात ढकललेलं आपण बघतोय. म्हणून मी म्हणतोय की क्रिकेटचं ही गती बघत असताना मला उमराव जानमधलं गाणं आठवलं, तुम्हाला पटलं का? आणि त्याच ह्या बँगलोर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले अँड क्रिकेट अँड बियॉन्ड. तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना मनामध्ये एकच गोष्ट होती की बॉल थोडासा जुना झालेला असला तरी भारतीय बोलर्सना सर्वस्वपणा लागून न्यूझीलंडची धावसंख्या रोखायला लागेल, लंच टाईमपर्यंत त्यांना ऑलआउट करायला लागेल, तरच पुनरागमनाची जी काय अंधुक संधी आहे ती आपल्याला मिळवता येईल. त्या दृष्टीने भारतीय बोलर्सनी सुरुवातसुद्धा केली, कारण डेरेल मिचेलचा वेगवान झेल हा गलीमध्ये सिराजच्या बॉलिंगवरती यशस्वी जयस्वालनी पकडून दाखवलेला होता. आणि त्याच्यानंतर मग हा ब्लेंडल असू देत किंवा फिलिप्स असू देत, मॅट हेनरी असू देत, चार विकेट भारतीय संघाने काढलेल्या होत्या. त्यावेळेला आघाडीचं ओझं किंचित कमी होतं, मनामध्ये दुगदुगी निर्माण झाली की आ हा, आता जर का उरलेल्या 3 विकेट 7 विकेट गेलेल्या होत्या, उरलेल्या 3 विकेट भारतीय संघाला काढता आल्या तर भारी. पण दुसरीकडे एका डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये राचिन रवींद्र नावाचा अत्यंत गुणवान तरुण खेळाडू बॅटिंग करत होता. हा बॅट्समन असा आहे की जो भारतीय फास्ट बॉलर्सना तर चांगला खेळतोच, आश्चर्य त्याच्यात काही नाही, परंतु दर्जेदार भारतीय स्पिनर्सना सुद्धा तो सहजी खेळतो. आणि याचं कारण असं आहे की त्याचा बचाव तंत्रसुद्धा तेवढंच चांगलं आहे जेवढा त्याचं आक्रमण चांगलं आहे. आणि याला कारण आहे, कारण भारतीय संघाविरुद्ध खेळायच्या अगोदर न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार होता, आणि म्हणून या पठ्ठ्यांनी शांतपणे आपल्या माहेरी जाऊन, माहेरी म्हणजे मी गमतीने म्हणतो आहे, चेन्नई सुपर किंग्सच्या अकॅडमीमध्ये जाऊन त्यांनी रेड सॉईल आणि ब्लॅक सॉईल ह्याच्यावरती स्पिनर्सना कसं खेळायचं या तंत्राचा 5 दिवस व्यवस्थित सराव करून अभ्यास केलेला होता. त्याचंच दृश्य आज बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरती बघायला मिळालं, कारण राचिन रवींद्रचा बचाव अप्रतिम होता आणि मारलेल्या फटक्यांमध्ये ताकद होती. त्यातनंही चिन्नास्वामी मैदान असं आहे की आउटफील्ड तुफान फास्ट आहे आणि हवेत मारलेला बॉल हा रॉकेटसारखाच बाहेर जातो, त्यामुळे रन्सचा पाऊस पडतो. तुमच्या लक्षात आलं आहे का, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 450 जवळजवळ धावांचा पाऊस पडलेला आहे एका दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्याच्या अगोदर ह्याच्यापेक्षा अशा एका दिवसात जास्त धावा या भारत विरुद्ध श्रीलंका ब्रेबॉर्न स्टेडियमच्या मॅचमध्ये झाल्या होत्या, ज्यावेळेला वीरेंद्र सेहवागनी अक्षरशः एका दिवसामध्ये 300 धावांचा टप्पा गाठल्यात जमा होता, 180 धावांवरती तो नाबाद राहिला होता. तो सामना सोडला तर एवढ्या धावा एका दिवसात झालेल्या नव्हत्या. धुगधुगी जी वाटत होती त्याच्यावरती राचिन रवींद्र आणि टीम साऊदीनी बादलीभर पाणी ओतलं.
टीम साऊदीनी नुसती राजेंद्र रविंद्रला साथ दिली नाही तर त्यांनीसुद्धा स्पिनविरुद्ध खेळायचं तंत्र सुरेख दाखवलं. या दोघांनी मिळून 130 जास्त धावांची भागीदारी केली आणि तिथेच गडबड झाली, कारण यामधल्या काळामध्ये राजेंद्र रविंद्रनी अप्रतिम बॅटिंग करून 3 आणि मला वाटतं 12-13 आपलं शतक साजरं केलं. बघता बघता न्यूझीलंडची धावसंख्या झपाट्यानं वाढत गेली आणि शेवटी 400 टप्पा पार केल्यानंतर त्यांचा काय म्हणतात त्याला धावांचा रथ हा थांबला. तोपर्यंत प्रचंड मोठी आघाडी, जवळजवळ 350 जास्त धावांची आघाडी ही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे बॅट्समन कसे खेळतात या सगळ्याकडे आमचं बारीक लक्ष होतं. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मानी चांगली बॅटिंग करायचा प्रयत्न केला, मान खाली घेतली, बॅटिंग चांगली केली आणि त्यामुळे जेव्हा हे दोघं टी टाईमला नाबाद परतले तेव्हा परत एकदा आशेचा किरण निर्माण झाला. परंतु यशस्वी जयस्वालनी सगळं काही चांगलं होत असताना 65-67 धावांची भागीदारी सुरुवातीला झालेली असताना अत्यंत खराब फटका मारला. काही गरज नव्हती, एजाज अहमदला तो एजाजला अनावश्यक पुढे पळत सुटला आणि स्टंप झाला आणि नंतर मान खाली घालून परतला. आणि जो रोहित शर्मा अर्धशतक करून अप्रतिम बॅटिंग करत होता, अप्रतिम, खरोखर रोहित शर्माची आजची बॅटिंग ही दृष्ट लागण्यासारखी होती. परंतु तो इतका विचारांच्या तंद्रीमध्ये होता, कॉन्सन्ट्रेशनच्या तंद्रीमध्ये होता की एजाजचा बॉल खेळून नंतर त्या बॅट खालनं तो घरंगळत स्टंपाला लागला हे त्याला कळलंच नाही. चूक रोहितचीच होती, मी त्याची बाजू घेत नाही, कारण तुमचं लक्ष असायला पाहिजे तुम्ही किती एकाग्रता दाखवत असला तरी. त्यामुळे या 2 आपल्या अनावश्यक गेल्या ज्या एजाजला मिळाल्या आणि त्याच्यानंतर सरफराज खान आणि विराट कोहलीवरती जबाबदारी येऊन पोचली. भारतीय संघाची एक गोष्ट मात्र किंवा नवीन पिढीची एक गोष्ट मात्र मानायला लागेल की कुणीही दडपण अंगावर घेत नाही, उलट जुगारून द्यायचा प्रयत्न करतात. विराट कोहली आणि सरफराज खाननी नेमकं तेच केलं. दोघांनी सकारात्मक बॅटिंग केली, खराब बॉलना फटके मारले, एजाजला आणि फिलिप्सला त्यांनी डोक्यावरती बसून दिलं नाही आणि राजेंद्र रविंद्र जसं सामन्यानंतर आजच्या खेळानंतर म्हणाला हे विकेट बॅटिंगला चांगलं आहे आणि इथे मारलेल्या फटक्यांना तुम्हाला धावांचं फळ मिळतं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तीच गोष्टी सरफराजच्या बाबतीत झाली, सुपर बॅटिंग केली, कारण हा मागे सरकूनसुद्धा छान डिफेन्स करू शकतो त्यामुळे स्पिन बॉलरला तो अजिबात घाबरत नाही. विराट कोहलीनी डोकं खाली घातलं होतं आणि तरी हे करत असताना खराब चेंडूंचा मात्र दोघंही मस्त समाचार घेत होते. हे करत असताना सरफराजनी कडक षटकारसुद्धा मारले आणि त्याचबरोबर स्वीपच्या फटक्याचे मस्तपैकी चौकार मारले. विराट कोहलीनीसुद्धा घरच्या मैदानावर, कारण हे RCBचं ग्राउंड आहे, समोर मारलेली सिक्सर ही अफलातून होती. दोघांची पार्टनरशिप मस्त रंगली होती, दोघेही 70-70 धावा काढून खेळत होते आणि तेव्हाच अनावश्यक माशी शिंकली. तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या बॉलवरती विराट कोहली आऊट झालाय हो, कारण भारतावरती अजूनही 125 आघाडी कायम आहे. न्यूझीलंडचंच अजूनही पारडं जड आहे. भारताचे महत्त्वाचे 3 बॅट्समन आऊट झालेले आहेत, त्यामुळे अजूनही सामन्याच्या दोऱ्या या न्यूझीलंडच्याच हातात आहेत हे कबूल करायला लागेल. हे विकेट अजूनही बऱ्यापैकी चांगलं आहे आणि कुलदीप यादवनीसुद्धा ते सांगितलं की हे विकेट असं आहे की जिथं फटका मारल्यानंतर तुम्हाला धावा मिळत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बॉलरनी चांगल्या टाकलेल्या चेंडूवरती सुद्धा फटके मारले जात आहेत. अजूनही भारतीय संघाला लढाईच्या पुसटशा आशा आहेत. 7 अजूनही बाकी आहेत, पहिल्या डावासारखी गोष्ट नाही आहे, कारण बॉलसुद्धा आता जवळजवळ 50 जुना झालेला आहे आणि त्यांच्याकडं म्हणायला गेले तर एजाज हाच एक खराखुरा बॉलर आहे, स्पिन बॉलर, आणि दुसरे जे आहेत ते फास्ट बॉलर्स आहेत. त्यांना आता ह्या 50 जुल्या बॉलवरती, ह्या चांगल्या विकेटवरती जास्त काही करामत करून दाखवता येणार नाही आहे. फिलिप्स वाईट बॉलिंग करत नाही आहे, पण तो मधनंच खराब चेंडूसुद्धा टाकतो आहे. त्यामुळे 125 आघाडी ही कशी मिटवता येते, ती मिटत असताना भारतीय संघाकडे किती विकेट्स बाकी राहतात याच्यावरती सगळं अवलंबून आहे. क्रिकेट परत एकदा वेगळे रंग दाखवू शकतं, भारतीय संघ पुनरागमन म्हणजे सामना लांबू शकतं. अजून मी असं काही म्हणत नाही की भारतीय संघ सॉलिड पुनरागमन करेल, गमजा करण्यात अर्थ नाही, कारण अजूनही अडचणी भारतीय संघाच्या संपलेल्या नाही आहेत. पण सरफराज खान, KL राहुल, ऋषभ पंत बरा झाला तर तो बॅटिंग करू शकतो आणि अश्विन आणि जडेजा हे काय करतायत हे सुद्धा मला बघायचं आहे. त्यामुळे आशा
थोड्याशा जिवंत आहेत, लढण्याच्या अशा जिवंत आहेत, कारण सामन्याचे अजून संपूर्णपणे 2 दिवस बाकी आहेत. आज दिवसभरामध्ये चेन्नस्वामी स्टेडियमवरती कणभरही पाऊस पडलेला नाही आहे, त्यामुळे पावसाची व्यत्यय यायची शक्यता एकदम कमी आहे. जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते हातातमध्ये बॅट आणि बॉल घेऊनच करायला लागणार आहे, हे भारतीय संघालासुद्धा माहिती आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच्या खेळाचं वैशिष्ट्य हेच राहणार की पहिल्या 2.5 तासांच्या खेळामध्ये भारतीय फलंदाज किती धावा काढतात पेक्षा किती कमी विकेट समोरच्या टीमला देतात हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी परत एकदा चिन्नास्वामी मैदानावरती येणार आहेत. आजच्या बॅटिंगचं राचिन रवींद्रचं कौतुक मी केलं, त्याची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा, कारण ते राचिन रवींद्रचं मुख्य घर, त्याचे आजी आजोबा वगैरे बँगलोरचे आहेत हे विसरायला नको. आज त्याचे वडीलसुद्धा आमच्या शेजारीच पत्रकार कक्षाच्या शेजारीच बसून त्याची सुंदर सेंचुरी बघत होते. ह्या सगळ्याच गोष्टी थोड्याशा भावनिक होत्या म्हणून तो सेंचुरीनंतरसुद्धा थोडासा भावनिक झालेला होता. आता भारतीय संघाच्या बॅट्समनमध्ये किती कसब आहे, किती दडपण झेलायची ताकद आहे हे चौथ्या दिवशी कळणार आहे, कारण त्याच्यावरतीच लढतीचं भवितव्य अवलंबून आहे. माझे मुद्दे मी मांडले, तुमचे मुद्दे काय आहेत मला जरूर कळवा. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. सगळ्यांना मी रिप्लाय करू शकत नाही आहे, पण तुमच्या कॉमेंट्स वाचायचा मी प्रयत्न करतो आहे हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. तेव्हा माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता हा सामना अजूनही रंग भरेल अशा आशा ठेवायला काहीच हरकत नाही. बाय बाय.